नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रियामध्ये। तर आज मी तुमच्याशी माझं दुपारचं रुटीन शेअर करणार आहे। दुपारचं रुटीन म्हणजेच 12 ते 6 वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे। तर इथे माझं जेवण झालेलं आहे। जेवण झाल्यानंतर सगळा बाहेरचा पसारा भांडी वगैरे नेऊन किचनवरती ठेवलीत आणि सर्वात पहिल्यांदा इथे झाडू मारून घेते, नाही तर मुलं खरकट थोडं सांडलं असेल तर त्याच्यावरती पाय देऊन इकडे तिकडे फिरतात। तर सगळा इथला पसारा आवरून मी किचनमध्ये नेते आणि इथून व्यवस्थित असा झाडू मारून घेते आणि लगेच इथली लादी पुसून घेते, कारण थोडंफार खरकट किंवा डाळ वगैरे खाली सांडली असेल तर तीही मी अगदी व्यवस्थित अशी पुसून घेते। हॉलमधलं आवरून झाल्यानंतर पुन्हा येते मी किचनमध्ये। तर किचनमध्ये जे उरलेलं अन्न आहे ते मोठ्या भांड्यातून छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवते आणि जी मोठी सर्व भांडी आहेत ती घासून घेते। मोठ्या भांड्यांचा किचनवरती फार पसारा दिसतो म्हणून मी छोट्या भांड्यांमध्ये जेवढं असेल तेवढं काढून घेते, त्यामुळे अगदी छोट्या जागेतही ही भांडी अगदी व्यवस्थित बसतात। उरलेलं अन्न काढून ठेवल्यानंतर जी भांडी आहेत ती सर्व मी घासून घेते। आज थोडी जास्त भांडी आहेत, एवढी भांडी नेहमी नसतात। आज मी काही कामासाठी बाहेर गेली होती त्यामुळे सकाळची भांडी तशीच राहिलेली आहेत। एरवी दुपारच्या जेवणानंतर फार कमी भांडी असतात, कारण आम्ही तिघंजणच जेवायला असतो, निधी, मी आणि श्री, त्यामुळे खूप कमी भांडी असतात। भांडी घासून झाल्यानंतर किचन ओटाही क्लीन करून घेतला, आता किचनचं बऱ्यापैकी काम आवरलं आहे। त्यानंतर मी झाडांची जी पिवळी पानं आहेत ती काढून झाडांना पाणी घालण्याचं काम करते। तशी सगळी ही पानं आहेत ना जी सुकलेली आहेत ती काढून घेते। असं केल्यामुळे झाडं खूप छान हिरवीगार अशी वाटतात आणि त्यानंतर ही पानं काढून झाल्यानंतर व्यवस्थित सगळ्या झाडांना पाणी घालून घ्यायचं। आणि शक्यतो मी उन्हाळ्यामध्ये दुपारी पाणी घालत नाही, सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी घालते, कारण तेव्हा खूप ऊन असतं, कडक ऊन असल्यामुळे झाडांनाही त्रास होतो। फक्त थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये मी दुपारचं पाणी घालते झाडांना। आणि जर सकाळी वेळ असेल तर मी सकाळी हे काम आवरून घेते। त्यानंतर मुलं ट्युशनला जाईपर्यंतचा जो मधला वेळ असतो त्यामध्ये मी इतर कामं करून घेते। तर आज इस्त्रीची कपडे द्यायची होती, जरा जास्तच कपडे आहेत इस्त्रीला द्यायची, तर त्याची मी एक घड्या घालून अशा पद्धतीने या माझ्या स्टोलमध्ये बांधून इस्त्रीवाल्याला देऊन येते। आज जास्त कपडे आहेत त्याच्यामुळे मी जाऊन देऊन येणार आहे। एरवी इस्त्रीवाला जो एक छोटा मुलगा आहे ना त्यांचा, तो येऊन घेऊन जातो, पण आज मी घेऊन देऊन येणार आहे ही कपडे। असंच रोज काही ना काहीतरी काम असतं तर ते मी यावेळी करून घेते। तर एखाद्या दिवशी मुलांचं कपाट आवरून घेते, कधी आमचं मोठं कपाट आहे ते आवरून घेते। तर कपाटाचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता माझं कपाट मी कसं ऑर्गनाईज करते, कसं नीटनेटकं ठेवते, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल, तर तोही तुम्ही बघू शकता। त्यानंतर निधीच्या पप्पांची पॅन्ट टाचेच्या इथे थोडीशी उसवली होती, आपला जो बॉटमचा भाग असतो तिथे, तर म्हटलं तेही हातशिलाई करून तीही इस्त्रीला द्यावी, तर इथे माझं तेच काम चालू आहे। तर असं काही ना काहीतरी काम असतं जे आपलं करायचं बाकी असतं ते मी यावेळी करून घेते। मुलांची कपडे वगैरे जरी उसवली असतील तर तेही शिवून घेते, माझा एखादा ब्लाऊज ड्रेस शिवायचा असेल तर तोही मी यावेळी शिवते। दुपारच्या वेळी झोपण्याऐवजी मी अशी काही ना काहीतरी कामं करते, कधीतरी कंटाळा आला तर एखादी झोपही काढते, असं नाही की रोजच कामच करत बसते। पाऊस आहे म्हटल्यानंतर थोडाफार कधी कंटाळाही येणार, मग अशा वेळी थोडा आरामही करते, पण शक्यतो दुपारी झोपणं मी टाळते। त्याचं एक कारण आहे, मी दुपारी जर झोपली तर मला रात्रीची लवकर झोप लागत नाही, त्यामुळे प्रयत्न तर करते मी दुपारी न झोपण्याचाच। मग असं झोपून वेळ घालवण्यापेक्षा असं काही ना काहीतरी काम केलेलं बरं पडतं।
मुलांचे ऑनलाईन क्लासेस झाल्यानंतर थोडाफार मी मुलांचा अभ्यासही घेते, जेवढा जमेल तेवढा वेळ मी मुलांचा अभ्यास इथे घेते. त्यानंतर दोघांचाही ट्युशनचा टाईम होतो, तर इथे मी निधीची तयारी करून घेते आणि श्री पहा स्वतःचे केस स्वतः विंचरून घेतो आहे. निधीची पोणी बांधावी लागते, नाहीतर जेव्हा ती खाली वाकून लिहिते तेव्हा सगळे केस तिचे पुढे येतात. मग ती नेहमी ट्युशनला जाताना एक पोणी बांधूनच जाते. त्यानंतर थोडं टिकली पावडर वगैरे लावून झाल्यानंतर तिची तयारी होऊन जाते. मुलांना नाश्ता बनवला असेल तर थोडाफार नाश्ता देते, नाहीतर दूध देते. ते दूध घेऊन मुलं ट्युशनला जातात. बाय बाय बाय. हां हां चल तिकडून करते बाय. चप्पल घाल चप्पल. निधीला घरातून बाय केलेलं आवडत नाही, ती अशी जिन्याच्या इथे उभं राहायचं आपण आणि मग तिला बाय करायचं असतं. तर इथे जो जागा दिसतो ना मधला गॅप जिन्याच्या इथला, तिथे जाऊन ती बाय करते, त्याच्यानंतरच आपण घरी जायचं, नाही तर मग ती रडत बसते. बाय. हा जा पटकन जाता. हां नाही मी कुठं नाही जाणार. बाय. पुन्हा हातमध्ये आल्यानंतर बघा किती पसरा यांनी ठेवलेला आहे. तर हा सगळा पसारा आवरायचा. वह्या पुस्तकांचा बऱ्यापैकी पसारा ते दोघंही आवरून जातात, पण थोडाफार पसारा राहतोच. मग तो मी आवरते. तर इथे श्रीने केस विंचरून फणी इथेच ठेवलेली आहे. रिमोट तसेच आहेत, बॉल वगैरे सगळी खेळणी अशीच इकडे तिकडे ठेवलेली आहे. तर हा सगळा पसारा मी पहिल्यांदा आवरून घेते. निधीला हे टेडी बेअर वगैरे जागच्या जागी ठेवता येत नाही, कारण मी माझं जे मुलांचं प्लास्टिकचं कपाट आहे त्यावरती हे सगळं ठेवते, त्यामुळे तिच्या हाताला काही येत नाही. जेवढा पसरा आवरता येतो तेवढा ती आवरून जातेच. आणि कधी कधी कंटाळाही करते, लहान मुलं आहेत त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होतंच. तर हा सगळा पसारा आवरायला मला बराच वेळ जातो. लहान मुलं असल्यामुळे सोफ्याचे कवर खूप खराब होतात, म्हणजेच त्यावरती ना मुलं काहीही घेऊन खातात किंवा त्याच्यावरती काहीही खेळत बसतात, शार्प करतात पेन्सिल, ते तर सगळा कचरा ना त्याच्यावरतीच जमा होतो. आणि अशा पद्धतीने सोफे झाडून घेणं हे काम माझं दिवसातून 3 ते 4 वेळा होतंच होतं. आणि हे सोफा कवर आहेत ना ते मी मिशोवरून मागितले होते, अगदी छान आहेत आणि 2-in-1 आहे, दोन्ही बाजूंनीही ते आपण यूज करू शकतो. अशा प्रकारे हा हॉल मला रोजच्या रोज क्लीन करावा लागतो आणि त्यानंतरच घर जरा स्वच्छ वाटतं. मुलांना ट्युशनला जाण्याआधी मी दूध देते किंवा काहीतरी खायला देते, तर तिथे थोडे दुधाचे डाग वगैरे पडलेले असतात, तर ते मी मॉपच्या साहाय्याने असे पुसून घेते. मुलांकडून थोडं सांडणं लवडणं हे होतंच, त्याच्यामुळे एकदा तरी असं पुसून घ्यावं लागतं. हॉल स्वच्छ करून झाल्यानंतर बाहेरून ज्या मुलांनी उशा वगैरे ठेवल्या होत्या त्या मी इथे आणून टाकलेल्या. तर आता मी बेड व्यवस्थित करून घेणार आहे. खेळत असताना मुलं बेडवरतीही लोळतात, त्यामुळे चादर इकडे तिकडे विस्कटते, तर ते सर्व काम मी याच दुपारच्या वेळेमध्ये करून घेते. आणि या दोन उशा दिसत आहेत ना फुलवाल्या, त्यासुद्धा मी घरीच बनवलेल्या आहेत, तर DIY आहेत या. तर अशा पद्धतीने बऱ्याच अशा कुशन मी बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या, तर त्याही तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. आणि हे पहा या कपाटावरती मी सगळे सॉफ्ट टॉईज ठेवते, तर निधीला याच्यावरती खेळणी ठेवणं शक्य नसतं म्हणून ती तो पसारा काही आवरत नाही. बेडवरचा सोफ्यावरचा सगळा पसारा आवरल्यानंतर एकदा मी व्यवस्थित असा झाडू मारून घेते, अगदी कानाकोपऱ्यातून व्यवस्थित असं झाडू मारून घेते. तर इथे माझे हा
हॉल अगदी व्यवस्थित क्लीन करून सेट केला आहे आणि बेडरूमसुद्धा व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. हा मुलांचा स्टडी टेबल आहे, याला थोडीशी जागा करायची आहे. तर आता राहिला आहे किचन. किचन मी दुपारीच क्लीन करून घेतला होता, पण आता जे मुलांनी दूध घेतलं होतं तर त्याचे कप घासायचे बाकी आहे, तर तेही मी घासून घेणार. कप घासून घेतल्यानंतर थोडा इकडे तिकडे माझा वेळ गेला, थोडा फोन बघितला, थोडा टाइमपास केला, आणि आता जी घासलेली भांडी होती ती मी मांडून घेणार आहे आणि इथून पुढे मी माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करणार आहे. आणि असं असतं माझं हे दुपारचं रुटीन, थोडाफार बदल होतो. कधी कामं जास्त असतात, कधी कामं नसतात, कधीतरी आराम करते तर कधीतरी पूर्ण दिवस असाच कामामध्ये निघून जातो. आजचं हे रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.